तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळातील विषय परत पाठवून द्या अशा आशयाचं पत्र महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं. लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची सर्वसाधारण सभा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना घेता येणार नाही असे निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून घालण्यात आले होते. तरी देखील ऑनलाईन पद्धतीनं पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान काही विषयांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला घेता आलं नाही. तरी देखील सर्वसामान्यांच्या हिताचे आणि शहराच्या विकासाला गती देणारे विषय पालिका प्रशासनाकडे 90 दिवसांचा अवधी पूर्ण झाला म्हणून मागून घेतले आहेत. तेव्हा प्रशासनानं शहराच्या विकासाच्या दृष्टीचा विचार करून लॉकडाऊन काळातील प्रलंबित असलेल्या 44 विषयांना फेर सभागृहाकडे पाठवण्यासंबंधी पालिका आयुक्तांनी कारवाई करावी अशा आशयाचं पत्र महापौर श्री कांचना यन्नम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. कोविडच्या काळामध्ये जहा महापालिकेचे महत्त्वाचे विषय आहे ते नगर सचिव कार्यालयामध्ये पाठवतात त्या 90 दिवस आम्ही बोर्ड सर्वसाधारण सभा आयुक्तांना पत्र दिलेलं आहे सर्वसाधारण सभा घ्यायचं आहे का नाही. आयुक्त साहेब पत्र लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे सभा घेऊ नका. कोरोनाच्या काळात जमावबंदी असल्यामुळे कुठलाही सभा घेऊ नका म्हणून शासनाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही बोर्ड घेऊ नका असं त्यांनी पत्र दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे आम्ही बोर्ड या ठिकाणी 4 महिने कुठलाही बोर्ड घेतला नाही. मग त्यासाठी मी पत्र दिलेलं आहे ज्या 90 दिवसाला विषय परत जातात ते सगळं परत सर्वसाधारण सभेकडं पाठवा म्हणून आयुक्तांना पत्र दिले तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे तसेच नगरविकास मंत्री त्यांनाही पत्र दिलेलं आहे. सर्वांनी ते विषय परत पाठवून सर्वसाधारणमध्ये चर्चा होऊन पुढचा निर्णय घेण्याचे गेलो आहे. त्यांनी नको म्हणलं तरच आम्ही सभा घेतला नाही आणि त्यांचा जबाबदार आहे की त्यांनी रिटर्न पाठवायला पाहिजे जेणेकरून बोर्डामध्ये चर्चा होऊनच निर्णय व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या मर्जीने निर्णय देणे हे चुकीचं आहे. सर्वसाधारण सभेकडे पाठवल्यावरच निर्णय होणे गरज आहे.